and I'm very much thankful to Pramod sir who introduced me in BNI, and with because of them I was able to stand in front of you everyone, and some of the talent was came out. Just one word for Pramod sir is thank you sir very much. Thank you. So I'm Dhanesha Pawar. We have a my unit name is Sai Engineering Works. We are a manufacturing of French doors. So बाकी तो इंट्रोडक्शन अपन रेगुलरली अपन दिलेलेच आहे, ग्रोथ एवरीथिंग ऑल. सो आमचे डोर यूएसपीज आर इट्स ड्युरेबल स्ट्रॉंग इको फ्रेंडली मेंटेनन्स फ्री सेफ्टी फर्स्ट फायर अँड वॉटर रेझिस्टन्स अँड द मोस्ट इम्पॉर्टंट इज 100% ओपनिंग. अल्युमिनियम डोर्स तर आपल्याला माहिती आहे की ते एका साईडला स्लायडिंग केल्यावर 30% येतो, 50% क्लोज राहतात, जेणेकरून तुम्हाला पण प्रॉब्लेम येतो. द आणि सेकंड थिंग, आफ्टर 5 to 6 years अल्युमिनियमची खालची स्ट्रेंथ संपते आणि डोर आपला स्लाईड करताना काय मारतो. सो सुमित सरांना त्याचा खूप मोठा एक इश्यू होता, अँड आफ्टर दी आय एम बीन इंट्रोड्युसिंग बी एन आय सरांना त्याचं प्रोडक्टबद्दल कळल्यानंतर त्यांनी तो लगेच चेंज करून घेतला. सो सुमित सर वॉज द फर्स्ट कस्टमर फॉर मी फ्रॉम बी एन आय. सो हाऊ वॉज सर्व्हिस फॉर यू? सर्व्हिस फारच छान होती. बेसिक म्हणजे त्यांनी सांगितलं तसं आधीच्या स्लाईडिंग डोअरमध्ये ते इश्यू होते, कायम प्रॉब्लेम असायचा रिपेअर केल्यावर, आणि त्यांच्या प्रॉडक्टची क्वालिटी अशी आहे की तो प्रॉडक्ट बसल्यानंतर इमिजिएट आमच्या बिल्डिंगमध्ये अजून 4 इन्स्टॉलेशन झाले. सेकंड, ॲज पर नॉर्म्स आम्ही फक्त स्पेसिफिक मटेरियलमध्येच काम करतो. जसे सिद्धेश सर म्हटले की काही लोकांना ते ब्लॉक करतात फॉर कमी रेंजमधले प्रोडक्ट पाहिजे. जसं आपण 18 गेजमध्ये काम करतो, 19 गेजमध्ये करतो, ब्राईट बास स्पेसिफिक 4 mm ग्लास त्याच्या खाली कोण मागते तर आम्ही देत सुद्धा नाही, आणि त्यांना आम्ही जास्त एंटरटेनमेंट तेही करत नाही. आणि त्याच्यानंतर कस्टमाइज डोरसाठी आम्ही खूप प्रयत्न करतो. व्हॉट एव्हर युअर डिझाईन आम्ही तुम्हाला प्रयत्न करून देतो. प्रत्येक क्लाइंट वैभव सरांना गॅरंटी म्हणत असणार आहे की माझं घर आमच्या हिशोबाने पाहिजेच, पण डिझाईन तुम्ही द्या. हे खरं आहे का खोटे सर? आणि तुम्ही किती प्रयत्न करता त्या गोष्टीसाठी? 100%. येस, द सेम वे आम्ही सुद्धा प्रयत्न करतो क्लाइंटला हॅपी ठेवण्यासाठी, की त्याला त्याच्या हिशोबाने क्लीन जिओमेट्रिक डिझाईन असावी. सो हे एक आम्ही रत्नागिरीमध्ये केलं होतं डिझाईन एक बघण्यासाठी. कस्टमरची रिक्वायरमेंट होती की त्यांना सगळीकडून ओपन एअर एअर फ्लो पाहिजे, आणि आफ्टर ऑल रेनी सीझन असेल तरी त्यांना त्याच्यासाठी काही इश्यू नको, म्हणून त्यांनी स्पेशली पावडर कोटेड डोरच त्यांना हवे होते. त्याच्यानंतर आमचा प्रोडक्ट असा आहे की फोटो दाखवल्याशिवाय होत नाही. सो काही प्रोडक्ट्स आमचे आहे जे 2-fold साईज कुठली असो आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये डिझाईन्स देतो, कॉर्नर पीस असो का काय कुठल्याही एंट्रन्समध्ये असो. त्याच्यानंतर काही डिझाईन्समध्ये म्हणजे मोस्टली आम्ही डिझाईन्समध्ये प्रेफर करतो, जसं म्हटल्याप्रमाणे हे मिलिंद सरांचे, हा खूप जुना फोटो आहे, आत्ताचा अपडेट फोटो एवढा छान दिसतो की सर मॉर्निंगला चहा तिथं बसल्याशिवाय ते घेत नाही मिलिंद कुलकर्णी. तसेच काही प्रोडक्ट्स आहे अजून, एक फक्त सूरज सरांनी सुरुवात केली, त्याच्यानंतर 4-5 जणांना फक्त तेच पाहिजे, कारण की त्यांची डिझाईन एवढी फेमस झाली की आम्ही विचार करतो याला तेच नाव देऊन ठेवावं स्पेसिफिक डिझाईनला. जेणेकरून कस्टमरला त्यांच्या हिशोबाने डिझाईन करून, जो काही एरिया असो तुमचा 10x7 असो और 5x3 असो, आम्ही तुम्हाला द्यायला तयार असतो. आता हे कालचंच एक इन्स्टॉलेशन आहे, कस्टमरचा इथे अल्युमिनियमचा डोर होता, त्यांना त्यांच्याकडे एक मोठा कुत्रा आहे, सो तो ब्लँक करून त्यांना पुश करून त्याने त्याचा अल्युमिनियमचा सगळं डिस्ट्रॉय केलं. त्याच्या जागी आपण युज केल्यापासून तो कुत्रा बाहेर पण येऊ नाही शकत, ना त्याची भीती लोकांनाही आता की तो पुश करून बाहेर येतो इशू. सो हाऊ कॅन यू फाइंड अ रेफरन्स फॉर मी? सो जिथे कुठे अशा कन्स्ट्रक्शन साईट चालू असतात तिथे आपल्याला फॉर बिल्डर लाईन आपल्याला हे गुड रेफरन्स आहे माझ्यासाठी. अँड फॉर रेग्युलर इंडिव्हिज्युअल कस्टमर जिथे आपल्याला ब्लँक पोर्शन दिसतो तिथं माझ्यासाठी हा गुड रेफरन्स आहे. हा लास्ट वीक सक्सेस स्टोरी आहे. हा डोर 12 फीट स्पीड आहे अँड हाईट आहे 10.50 5.5 feet आहे. आणि हा वाला पोर्शन आणि इकडं कॉर्नर वाला हे दोन पोर्शन सेपरेट आहे, आणि हा सिंगल वाला पोर्शन वेगळा आहे.
या डोरची अप्रॉक्सली वेट कमीत कमी 400 kg आसपास जाते. अँड वी इन्स्टॉल एवढं सक्सेसफुली इन्स्टॉल झाला की बाहेरून कुणी म्हणणार नाही की हे तीन पार्टमध्ये सेम हा अपर पोर्शनला पण सेम बिल्डिंग आपण एक प्राधिकरणात केली सॉरी बालेरीमध्ये केली होती जेणेकरून त्याच्यामध्ये एकदम इज म्हणजे क्लीन जे आर्किटेक्ट डिझाईन देतात तर त्याचा फील येतो. सदन सर डू यू रेकनाइज दिस बिल्डिंग एनिवेअर? आर्किटेक्टनी डिझाईन तर केली छान पण काही लोकांनी स्लायडिंग बसवले आणि काही लोकांनी फ्रेश डोर्स बसवले. सो इथं आर्किटेक्ट बदनाम होतो की अरे आम्ही डिझाईन एवढी छान दिली पण पुढे काय झालं. सो आम्ही आर्किटेक्टला पण सांगतो की तुम्ही एक डिझाईन फायनल करा सो कस्टमरला पुढे जाऊन बेनिफिट होईल. सो इट विल बी बेटर दॅट त्यांनी फ्रेश डोर बिल्डरला सांगावे इन प्लॅन. आता ही आमची जस्ट आय एम हॅपी टू से दॅट आत्तापर्यंत मी म्हणायचो मी 5 cities डिस्ट्रिक्टमध्ये काम करतो अँड दिस इज द नाशिक साईट नाशिक डिस्ट्रिक्ट साईट. सो आम्ही तिथेही आता इंट्रोड्यूस झालोय अँड वी आर द 6th की आम्ही तोही डिस्ट्रिक्ट आमच्या ह्याच्यात ऍडअप केलं. सो हे आमचे स्पेसिफिक गिव्हर्स आहे. दोन स्पेसिफिक माझे आस्क आहे वर्टिकल ओरियाना मुलव्या ते अँड कुणाल बिल्डर माबुर्डी. सो एनी वन हॅव अ गुड कनेक्ट इन दिस टू बिल्डर्स आय वुड लाईक टू कनेक्ट. अँड द की ऑफ सक्सेस अ व्हेरी लिटिल की कॅन ओपन अ व्हेरी विथ विथ अ व्हेरी हेवी डोर अँड डीएनआय इज दॅट की तुम्हाला बाहेरच्या वेंडर्सला और स्पेसिफिक आस्क मागून तो काम घेण्यासाठी डीएनआय इज द बिगेस्ट की फॉर मी. थँक्यू.